त्यानंतर इतरही काही घडामोडी पाहणार आहोत थोडक्यात. राज्यातल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आज केंद्राचं पथक राज्याच्या दौऱ्यावर आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात तीन पथकं दौरा करणार आहेत. औरंगाबाद बीड जालना परभणी या चार जिल्ह्यात पाहणी होणार आहे. या पाहणीनंतर विदर्भासह 7 डिसेंबरला मुंबईमध्ये राज्य सरकारसोबत बैठक होणार आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या इतिहासातील सर्वात जास्त वजनाचा उपग्रह G-SAT-11 प्रक्षेपण आज करण्यात आलं. या उपग्रहामुळे देशातील ब्रॉडबँड सेवांना गती मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आज बैठक मुंबईमध्ये होते. या बैठकीमध्ये द्वैमासिक पतधोरण निश्चित करण्यात येणार आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत रेपो दरात 0.5% वाढ करण्यात आली होती. मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 16% आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या कायद्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर आज ही याचिका सादर होणार आहे. ॲडव्होकेट जयश्री पाटील ॲडव्होकेट यांनी गुणरत्न सदावर्त यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. पुढील 2 दिवस राज्यात ढगाळ हवामान अनुभवायला मिळणार आहे. वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे थंडी ओसरणार असून तापमानात काही प्रमाणात वाढ होणार असल्याचे संकेत हवामान खात्यानं दिले. नागपूरमध्ये अँटी करप्शन विभागाचे अधीक्षक PR पाटील यांच्यावर मीटू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या विरोधात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रार केली होती. विशाखा कमिटी अंतर्गत चौकशी केल्यानंतर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात 72,000 पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये यासाठी जाहिरात निघणार आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या तिढ्यामुळे मेगा भरतीची प्रक्रिया रखडली होती. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तब्बल 11 महिन्यानंतर 5 जणांवर तोडफोड करून दुकान पेटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील 1,500 अधिक आरोपींच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी SIT स्थापन केली आहे. 1 जानेवारीला दरवर्षी कोरेगाव भीमामध्ये होणाऱ्या कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झालाय. गेल्या वर्षी कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा सरकारनं क्रांती स्तंभावर होणाऱ्या सभेला बंदी घातली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं संविधान सन्मान मार्च कोरेगाव भीमा ते दादर चैत्यभूमी असा काढण्यात येतोय. 26 नोव्हेंबरपासून या मार्चला सुरुवात झाली आहे. तर हाच मार्च काल संध्याकाळी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पोहोचलाय. सोमवारी शहापूर आणि मुरबाडला जोडणारा ब्रिज स्फोटकांनी काही सेकंदात उद्ध्वस्त करण्यात आला. त्याचा व्हिडिओही व्हायरल झालाय. मात्र हा ब्रिज अर्धवटच पडलाय. त्यामुळे प्रशासनाचा प्रयत्न फसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. ठाण्यात म्हाडाच्या 1,000 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ठाण्यातल्या वर्तकनगर भागातील मोडकळीला आलेल्या पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाला ठाणे पोलिसांकडून मान्यता मिळाल्यानंतर हे काम सुरू होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 1,384 घरांच्या लॉटरीसाठी आतापर्यंत 1,00,000 अर्ज दाखल झालेत. याआधी झालेल्या कोकण मंडळाच्या मुंबईच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधीच 1,00,000 अर्जदारांनी नोंदणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक 11 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून यामध्ये शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी दादर इथल्या शिवाजी पार्क परिसरातील चैत्यभूमीला भेट देतात. या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीनं दादर परिसरात वाहतुकीच्या मार्गात काही बदल करण्यात आले. 6 डिसेंबरला चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांना सोयी सुविधा देण्यासाठी बेस सज्ज झाली आहे. जादा बस सेवांप्रमाणेच वीज पुरवठा जनरेटर प्रथमोपचार वैद्यकीय मदत केंद्र आदी सुविधा बेसनं उपलब्ध करून दिल्यात. आता मध्य रेल्वेवर डेबिट क्रेडिट कार्डद्वारे ही लोकलचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे ATVM मधून तिकीट घेण्यासाठी स्वतंत्र कार्डची गरज भासणार नाही आहे. दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी गेलेल्या मुंबईकरांमुळे नोव्हेंबरमध्ये पश्चिम रेल्वेवरील AC लोकलला प्रतिसाद थंडावला. ऑक्टोबरच्या तुलनेमध्ये नोव्हेंबरमध्ये या लोकलच्या प्रवाशांची संख्या सुमारे 27,000 घटल्याचं समोर आलं. आजपासून नेरळ ते माथेरान मार्गावर जादा फेऱ्या धावणार आहेत. या मार्गावर दररोज 2 गाड्या चालवल्या जात असून त्यात आणखी 1 गाडीची भर पडली आहे. त्यामुळे नेरळ ते माथेरान आणि माथेरान ते नेरळपर्यंत 9 नवीन फेऱ्यांची भर पडली आहे. मुंबई उपनगरात अदानी पॉवरने वाढवलेल्या वीज दराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली. या महिन्यात वीज दर कमी झाले नाही तर कारवाई होईल अशी माहिती MSEB होल्डिंग कमिटीच्या संचालक विश्वास पाठक यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर दररोज 400 मेट्रिक टन कचरा टाकला जातोय. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाकडून आवश्यक ती परवानगी न मिळाल्यानं या ठिकाणी कचरा टाकणं सुरूच राहणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं.
कल्याण शहरात तयार होणारा कचरा ओला सुका असा वेगळा केला जात नाही त्या सोसायट्यांना दंड आकारला जाणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. संजय गांधी नॅशनल पार्कला लागून असलेल्या रहेजा कंपाऊंडमध्ये लागलेली आग ही नैसर्गिक वणवा नव्हती तर मुद्दाम लावलेली आग होती असा खुलासा दिंडोशी भागाच्या वनाधिकारी प्रियांका बर्गे यांनी केलाय. आतापर्यंत मुंबई शहरात सुमारे 3 लाख बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आलं. शहरातल्या 700 अधिक शाळा ज्यामध्ये सहभागी झाल्यात. गोवर रुबेला लस दिल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील 7 शालेय विद्यार्थ्यांना सिरियस रिॲक्शन झाल्यामुळे त्यांना खासगी आणि सरकारी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय. एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डसाठी राज्यातील प्रवाशांना आणखी काही काळ वाट पाहावे लागणार आहे. एसटीच्या सवलत आणि प्रवासी स्मार्ट कार्डमध्ये तांत्रिक बदल करण्यात येत असल्याने ही योजना लांबणीवर पडली आहे. बलात्कार छेडछाड आणि विनयभंगाच्या तक्रारींमध्ये मुंबई दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. मुंबईमध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत यासंबंधीच्या 465 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कुख्यात डॉन पप्पू कलानी याचा मुलगा ओमी कलानी याच्यावर खंडणीसाठी व्यापाऱ्याला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आलाय. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुनावर पटेल यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोपरखिरणे गावातला रिक्षाचालक सुलतान शेख आणि त्याच्या पत्नीचं नगरसेवक मुनावर यांना अपहरण केलं आणि त्यांना कार्यालयात डांबून मारहाण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला काल विदर्भातून सुरुवात झाली. यवतमाळमधल्या पोस्टल मैदानामधून ही जनसंघर्ष यात्रा सुरू झाली. यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. या जनसंघर्ष यात्रेच्या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्य काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. कळंब इथल्या चिंतामणीचं दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाववाडी तालुक्यातल्या अनुस्कुरा भागामध्ये जंगली हत्तीनं धुमाकूळ घातला. गेल्या महिन्याभरापासून जंगली हत्ती पिकांचं मोठं नुकसान करता शेतकरी हवालदिल झालाय. नागपूरमध्ये साखरेचे भाव कमी झालेत. किरकोळ बाजारामध्ये साखर 35 रुपये किलोने मिळते. दिवाळीमध्ये ठोकमध्ये भाव क्विंटलला 3,500 रुपयांपर्यंत होते पण आता जवळपास 150 रुपयांची घट झाली आहे. खोदलेला रस्ता बॅरिकेड्स लावून सुरक्षित न केल्यास त्या कंपनीचं काम थांबवलं जाणार आहे असे आदेश मुंबई महापालिकेने दिले. काम झाल्यानंतर संबंधित कंपनी रस्ता पूर्ववत करत नाही तसंच बॅरिकेड्सही उभारत नसल्यानं खोदलेले रस्ते अपघाताचं क्षेत्र ठरत आहेत. पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी बायपास इथं ट्रक चालकाकडून एंट्रीच्या नावावर पोलीस जीवाची बाजी लावताना दिसत आहेत तर हेच पैसे देणं टाळण्यासाठी ट्रक चालक याच पोलिसांच्या अंगावर गाडी घालताना दिसत आहेत. कीटकनाशकाच्या फवारणीनंतर मेथीची खच्ची भाजी खाल्यानंतर मुळे अंजुबाई पाटील या महिलेचा जळगावमध्ये मृत्यू झालाय. धरणगाव तालुक्यातल्या आवणी शेतात मजुरीचं काम करणाऱ्या अंजुबाई पाटील यांनी मेथीची कच्ची भाजी न धुता खाल्यानं त्यांना मळमळ उलट्या जुलाबाचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ठाण्यातल्या एका हॉटेलची काही ग्राहकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातून ही तोडफोड करण्यात आली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. बिलारच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही एक पुस्तकांचं गाव व्हावं अशी इच्छा असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलंय. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांना त्यांच्या पदावर 3 महिने देण्यात आलेल्या मुदतवाढीला आक्षेप घेणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली. ही मुदतवाढ राज्य सरकारने नियमबाह्य पद्धतीने दिली असल्याचा आरोप करत अॅडव्होकेट आर आर त्रिपाठी यांनी पडसळगीकर यांच्या मुदतवाढीला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय. नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गमे याआधी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी होत्या. पंढरपूर इथल्या स्टेशन रोडवरील सेंट्रल बँकेच्या इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये इमारतीच्या तळमजल्यावरचे टेलरिंग दुकान जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं नागपूर शहरातील 125 वर्ष जुन्या महाराजा बाग प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द केली. या प्राणी संग्रहालयात वन्य प्राणी स्थलांतरित करताना केंद्रीय प्राणी संग्रहालयाची परवानगी घेण्यात आली नव्हती हे कारण देण्यात आलंय. या प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी जोड्यांनी न ठेवता ते एकट्यानंच ठेवल्याचा मुख्य नियम मोडल्यानं प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द केली असल्याचं सांगितलं जात आहे. रायगड जिल्ह्यातल्या पणदेरी गावामध्ये सयाजी जाधव या व्यक्तीनं बंदुकीने हवेत गोळीबार केला होता. या गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी विनापरवाना बंदुकीसह तिघांना अटक करण्यात आली. दरम्यान अटक केलेल्यांमध्ये सुभाष मोरे या राज्य राखीव पोलीस दलातील निवृत्त उपअधीक्षकाचा समावेश आहे तर सयाजी जाधव, महेंद्र महामुणकर आणि सुभाष मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प दे सिद्धी असा नारा दिला आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना अहमदनगरमध्ये भाजपच्या वतीनं संकल्पनामा प्रकाशित करण्यात आला आहे.
येणाऱ्या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरला असून 42 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत महापालिकेवर भाजपचा झेंडा रोवेल असा विश्वास राम शिंदेंनी व्यक्त केलाय. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे मूळ ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी संघटना एकत्र आल्यात. यावेळी सर्व ओबीसी संघटना एकत्र आहेत. त्यांनी आरक्षण संरक्षण कृती समितीची स्थापना केली आहे. पत्नीच्या दासाला कंटाळून पतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीतल्या चिखलीमध्ये घडली आहे. जय तेलवाणी असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव असून मृत जयच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी पत्नी तृप्ती तेलवाणी हिला अटक करण्यात आली आहे. नागपुरात घटस्फोटीत पत्नी आणि मुलाचा खून करून त्याचे मृतदेह शेतात पुरून ठेवल्याच्या माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडलाय. दरम्यान आरोपी पती अनिरुद्ध बावणे याला पोलिसांनी अटक केली आहे. कांद्याचे भाव कोसळल्यानं राहुरीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतला. यावेळी कांद्याला फक्त 1 रुपया भाव मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. कांदा प्रश्नी थेट पंतप्रधान यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. कांद्याच्या भावाची घसरण आणि शेतकऱ्यांच्या समस्या या विषयात तक्रार संजय साठे या शेतकऱ्यानं केली होती. पुणे शहराचा पाणीपुरवठा 7 डिसेंबरला बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग तसंच लष्कर जलकेंद्रामध्ये पंपिंग विषयक आणि स्थापत्यविषयक कामं करण्यात येणार असल्यामुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मागच्या 8 ते 10 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 1200 ते 1500 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 32,800 रुपये तोळा असणारं सोनं 31,300 रुपयांवर पोहोचलंय. मुंबई विद्यापीठातील ऐतिहासिक राजाबाई टॉवर आणि पदवी प्रदान सभागृह पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. महाराष्ट्रातील गौरवशाली गड किल्ले आणि त्यांची विविध प्रकारची दुरवस्था याविरोधात दुर्गमित्र अभ्यासक संशोधक इतिहास संकलक हे एल्गार पुकारणारे. सध्या गडकिल्ल्यांवर कायमस्वरूपी दारूबंदी, प्रेमयुगुलांच्या अश्लील चाळे रोखणं थांबवण्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे. पुण्यातील विवेक सबनीस यांनी 20व्या शतकातील पुणे शहराचे ऐतिहासिक फोटोंचं कॅलेंडर तयार केले. महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना यांच्या शनिवारवाड्यातील फोटो, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचा लक्ष्मी रोडवरचा जुना वाडा अशा अनेक जुन्या फोटोंचा खजिना या कॅलेंडरमध्ये पाहायला मिळणार आहे. आषाढी वारीनंतर देशभरातील वारकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या कार्तिकी वारीनिमित्त लाखो वारकरी आपल्या श्रद्धास्थानी म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये दाखल झाले. सुमारे 722 वर्षांपूर्वी माऊलींच्या संजीवन समाधीनिमित्त सुरू झालेली कार्तिक वारी आजही अविरतपणे सुरू आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आज मुंबईत बैठक होते. या बैठकीमध्ये द्वैमासिक पतधोरण निश्चित करण्यात येणार आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीमध्ये रेपो दरात 0.5% वाढ करण्यात आली आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ ब्रिटिश नागरिक क्रिस्टियन मायकल अखेर भारताच्या ताब्यात आला आहे. काल संध्याकाळी मायकलला भारताच्या ताब्यात देण्यात आलाय. राजस्थान आणि तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. शुक्रवारी राजस्थानात 200 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी 2019 लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. पुढचं 1.5 वर्ष निवडणुकीऐवजी राम मंदिर आणि निर्माण आणि गंगा नदीच्या स्वच्छतेवर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याची घोषणा उमा भारतींनी केली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्या 2011-12 या वर्षातील प्राप्तिकराची पुन्हा चौकशी करण्यास काल सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली. प्राप्तिकराचं पुनर्मूल्यांकन करण्याची परवानगी दिली असली तरी कोणतीही कारवाई करण्याची अनुमती दिलेली नाहीये. पॅन कार्ड बनवण्यातील वेळखाऊ प्रक्रियेपासून लवकरच भारतीयांची सुटका होणार आहे. अवघ्या 4 तासात ई पॅन कार्ड बनवण्याच्या योजनेवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ काम करत असल्याची माहिती मिळते आहे. सोन्याचा वर्ख चढवलेली मिठाई तुम्ही नक्की खाल्लेली असेल. मात्र बंगळुरू इथल्या एका हॉटेलात आता सोन्याचा वर्ख असलेला डोसा मिळतोय. बंगळुरू इथल्या राजभोग या हॉटेलमध्ये हा डोसा मिळतोय. जगातल्या सर्वात वयोवृद्ध यूट्यूब शेफ मस्तनम्मा यांचं निधन झालंय. आंध्र प्रदेशातील गुंटूर या मूळ गावी वयाच्या 107व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या आजी जगभरात पोहोचल्या होत्या. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावर काल नौदल दिनानिमित्त बीटिंग द रिट्रीटचा सोहळा रंगला. या सोहळ्यामध्ये नौदलाच्या मार्कोस कमांडोनी चित्तथरारक प्रात्यक्षिक केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांसाठी जादा बेस्ट बसेस सोडण्यात येणार आहे. जादा बस सेवांप्रमाणेच वीजपुरवठा, जनरेटर, प्रथम उपचार, वैद्यकीय मदत केंद्र आदी सुविधा सुद्धा बेस्टनं उपलब्ध करून दिल्या. उत्तर प्रदेशातील बुलंद शहर इथं गोहत्येच्या अफवेवरून उसळलेल्या हिंसाचारात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. दमण इथल्या पेंट फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत फॅक्टरीचं मोठं नुकसान झालं असलं तरी सुदैवानं जीवितहानी झालेली नाही.
विशाखापट्टणम इथंही नेव्ही डे साजरा करण्यात आला. यावेळी नौदलाच्या जवानांनी सादर केलेल्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. अमेरिकन इराण करून होणारी खनिज तेलाची निर्यात थांबवण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा पर्शियाच्या आखातातून सुरू असलेली तेल वाहतूक थांबवून जगात हाहाकार उडवू असा इशारा इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी दिलाय. फ्रान्स सरकारने पर्यावरण इंधन कर लागू करण्याचा निर्णय स्थगित केलाय. लोकांच्या दडपणाला नमून पंतप्रधानांनी गॅस आणि वीज दरवाढी ही ताबडतोब स्थगित केली आहे. इंग्लंडमध्ये आता ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू झाली. इंग्लंडच्या शाही घराण्यातील विल्यम आणि केट दाम्पत्यानं हवाई दल जवानांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मिठाईचं वाटप केलं. सीमेवर घुसखोरीसाठी बनवण्यात आलेली भुयारी नष्ट करण्याची मोहीम इस्रायलच्या सैन्यानं हाती घेतली. या भुयारांचा वापर करून इस्रायलमध्ये शिरून दहशतवादी हल्ले हिजबुल्लाहकडून केले जात होते. युरोपमधला सर्वात महागडा ख्रिसमस ट्री जर्मनीच्या मुनिश शहरामध्ये उभारण्यात आला आहे. गोल्ड कॉईनचा वापर करून हा ख्रिसमस ट्री साकारण्यात आला. एका सोन्याच्या व्यापाऱ्यानं हा ख्रिसमस ट्री साकारलाय. 10 फूट उंच असलेल्या ख्रिसमस ट्रीमध्ये तब्बल 63 किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आलाय. भारताचा सलामीवीर आणि 2011 विश्वविजेता भारतीय संघाचा हिरो गौतम गंभीरनं अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गंभीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कसोटी, वन डे आणि T20 अशा तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. जेव्हा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी संघात नसतात किंवा खेळत नसतात तेव्हा त्यांनी स्थानिक क्रिकेट खेळावं अशी विचारणा BCCI किंवा निवड समितीकडून का केली जात नाही अशा शब्दात भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी जाब विचारलाय. मनोरंजन विश्वातल्या घडामोडी थोडक्यात. जोधपूरच्या उमेद भवनमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीनं विवाहबद्ध झाल्यानंतर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा दिल्लीमध्ये काल पार पडला. दिल्लीतल्या ताज पॅलेसमध्ये या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जून उपस्थिती लावली. सैराटची आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूचा आता पूर्णपणे काया पालट झालाय. रिंकू राजगुरूने नियमित व्यायाम करत फिटनेसकडे लक्ष दिलं आणि आता पाहता पाहता रिंकू राजगुरू स्लिम ट्रिम झाली आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरने 2 जुळ्या मुलींना नुकताच जन्म दिलाय. दुहेरी कन्यारत्न प्राप्तीमुळे ती आणि तिचे पती समीर वानखेडे आनंदात आहेत. मुंबईच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये क्रांतीने या जुळ्या मुलींना जन्म दिलाय. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त News18 लोकमत.